बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रातल्या प्रमुख शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिबिर वरळी येथे पार पाडलं. आज बऱ्याच दिवसानंतर जे आमचे नगरसेवक आहेत मुंबईचे, त्या नगरसेवकांची बैठक घेतली. कारण मरे काही कुणकुण कानावरती येत असते की कशी कामं तिकडे चाललेली आहेत. एक वर्ष जवळपास होऊन गेलं, महापालिका आता विसर्जित झालेली आहे, त्याच्यानंतर निवडणुका आज होतील, उद्या होतील, परवा होतील, पावसाप्रमाणे निवडणुकासुद्धा लांबत चाललेल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिंमत हे आत्ताचं सरकार, ज्याचं वर्णन काही जण बेकायदेशीर सरकार करतात, ते काही घेत नाही आहे. लोकांची कामं, लोकांची सेवा करायची कशी, हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. पैसा उधळला जातोय, खर्च केला जातोय, त्याला जाब विचारणारं कोणीच नाही आहे. ज्या वेळेला महापालिकेमध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात तेव्हा तिथे प्रशासन प्रस्ताव पाठवत असतं, स्टँडिंग कमिटीमध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधी असतात, त्यांच्यासमोर त्याच्यावरती चर्चा होते, मंजुरी नामंजुरी होते आणि मग हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. आता आपण पाहतो आहोत की वारेमाप उधळपट्टी चाललेली आहे. मग ती रस्त्याच्या नावाने असेल, G20च्या नावाने असेल, आणखीन कशाची असेल, मुंबईला मायबापच कोणी राहिलेलं नाही आहे. सगळं काय आहे ते लुटालुटच चालू आहे. आणि ह्या महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवरती विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते करतीलच, आदित्य करेल. लोकांच्या मनामध्ये जी एक खदखद आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक काळ असा होता की महापालिका, मुंबई महापालिका ही जवळपास 650 कोटी तुटीमध्ये होती. त्याच्यानंतर शिवसेनेने कारभार जेव्हा सांभाळला तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 92,000 कोटीच्या ठेवीपर्यंत महापालिकेची तिजोरी आमच्या कारभाराने म्हणा किंवा आमच्या सहकार्याने म्हणा त्याच्यात भर पडली. आणि हे सगळे पैसे काही महापालिकेचे होते असं नाही, त्याच्यामध्ये काही ठेवी होत्या आणि या ठेवींमधनंच मग तो कोस्टल रोड असेल, आणखीन काही असतील, जनतेच्या उपयोगाची कामं आणि योजना महापालिका पार पाडत होती. आत्ता मात्र कोणतेही काम असलं तरी बेधडकपणाने महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या कानावर असं आलं की जवळपास आत्तापर्यंत साधारणतः 7-8 ते 9 हजार कोटी त्या FDMधनं वापरण्यात आलेले आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशाची लूट, त्याचा हिशोब हा जनतेला हा त्यांना द्यावाच लागेल. आणि तो हिशोब, त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवरती शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. आणि मला माहिती आहे की तेव्हा आयुक्त असतील नसतील, पण शेवटी मुंबईकरांच्या मनातलं असंतोषाचं एक ते जे प्रतीक आहे त्याला वाचा फोडणं आहे, ते आम्ही करणार आहोत. तर आपण सगळे प्रतिनिधी तेव्हा उपस्थित असालच. बाकी मला जे काही बोलायचं होतं ते 1-2 दिवस मी बोललोच आहे, याही पुढे जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोलेन. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा, मला तसं काही वेगळंच आणखीन काही सांगायचं नाही. हे याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. कारण 2.5 वर्षाच्या काळामध्ये जो काही आहे, मग 92,000 कोटीच्या ठेवी राहिल्या कशा, आणि त्याच्यामध्ये सगळे पक्षीय तेव्हा लोकप्रतिनिधी होते, कॅगच्या अहवालातसुद्धा तसं काहीच नाही आहे. आणि महापालिकेचा हिशोब, एपिडेमिक ॲक्ट होता, डिझास्टर ॲक्ट होता, त्यावेळेलासुद्धा विदाऊट टेंडर अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही आहे. कारण माननीय पंतप्रधानांनीसुद्धा, पंतप्रधान मदत निधी जो काही एक होता त्याच्यावरती कोणी जाब विचारणारं ठेवलेलंच नाही आहे. पण महापालिकेच्या खर्चावरती मात्र सगळ्यांचं लक्ष होतं आणि त्याच्यात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही आहे. एकूणच ह्या चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते, ह्याला स्वतःच चोर ओरडलं म्हणजे लोक तुम्हाला सुद्धा, म्हणजे ओरडणाऱ्याला सोडून दुसऱ्याकडे बघतात. कारण काय प्रतिबंधात्मक कारवाई? हो, पण कशासाठी? सोशल मीडियामध्ये काही ठराविक गोष्टी, हो काय त्याचा विषय काय, गद्दार देणारी मित्र
म्हणजे आज जागतिक गद्दार दिन आम्ही मागणीच केलेली आहे संजय राऊतांनी. ते काय कोण युनोकडे का कोणाकडे करतात, कारण ते निवडणूक आयोगाकडे नाही ना. नाही नाही, शेवटी गद्दार किती झाले तरी गद्दारच राहणार. आणि मला एवढंच म्हणायचं की असंतोषाला कुठे वाचा उडायला देऊ नका, कारण लोकांच्या मनात असंतोष धुमसतोय आता. आणि याने किती काही म्हटलं तर यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का काही पुसला जाणार नाही. नाही, एकूण त्यांच्यावरती जे काही आरोप केले जात आहेत त्याच्यावरती कुठेही चौकशी होते असं दिसतच नाही आहे. उलटं रोज क्लीन चिटा मिळतात, याला क्लीन चिट, त्याला क्लीन चिट, त्याला क्लीन चिट. ते सगळं ठीक आहे, या सगळ्या चिटा आम्ही आमचं सरकार आल्यानंतर काढू, आणि त्या क्लीन चिट कोणी दिल्या, कशा दिल्या, याची सविस्तर चौकशी करू. जरी कोण निवृत्त झालं असेल तरी करू. एवढे आम्ही त्यांचा जो भेसूर चेहरा आहे तो समोर आणलेला आहे सातत्याने. रस्त्यामध्ये कसा घोटाळा झालाय, खडीमध्ये कसा घोटाळा झालाय, इतर याच्यात कसे घोटाळे झालेत हे मांडतो आहोत. आणि त्याचंच एक मोठं स्वरूप हा मोर्चा असेल. एक बरं केलं की त्याच्यामुळे मला आता कळलं की मिंदे सातत्याने दिल्लीला का जातात. त्याला रोज नोटीस येत असतील याचा अर्थ, म्हणून ते जात आहेत रोज. ठीक आहे, तेव्हा तेव्हाच तेव्हा बघू आम्ही, बघू ना आम्ही. उद्धवजी, आप लोग विराट मोर्चा निकाल रहे हैं, लेकिन जो सरकार है वो एसआईटी का गठन करी है. आपकी सरकार के दौरान घोटाला हुआ था 12,000 करोड़ का. ये निकालो ना, कौन सा घोटाला हुआ है बोलने तो दो. फिर आज एक साल होने आया है, क्यों चुप बैठे थे? और इसलिए आता हिंदी मध्ये चोराचा उल्टा बोंबा कसं सांगतात, चोर कोतवाल को डांटे. हाँ, तो ऐसी उनकी स्थिति हुई है कि खुद ने चोरी की है, चोरी कर रहे हैं, दिन दहाड़े कर रहे हैं. और इसीलिए हम 1 तारीख को मुंबई की ओर से, मुंबई की जितने सारी जनता है उनकी ओर से मुंबई महापालिका पर हम मोर्चा लेकर जाना जाना यायचं, जाणं यायचं ते येतील. आम्ही आत्ता मी तुमच्यासमोर पहिल्यांदा मोर्चा जाहीर करतोय. महाविकास आघाडी येत असेल येऊ दे. आम्ही जे मुंबई प्रेमी आहेत आणि ही लूट काय होतंय, मला असं वाटते की 92,000 कोटीच्या ठेवी या देशातली सगळ्यात ही मोठी महापालिका आहे जिच्या एवढ्या ठेवी मोठ्या कष्टाने, हा मुंबईकरांचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे, तो हे लुटत आहे. म्हणजे यांचा डाव असा आहे की एकतर GST BST लावून सगळं काही त्यांच्या हातात घेतलेलंच आहे, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेचा कटोरा घेऊन दिल्लीच्या दरबारी उभी करायची, हा त्यांचा मनसुबा आहे, हा त्यांचा मनसुबा आहे. मुंबई आज कोस्टल रोड आहे, सागरी महामार्ग तो स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या हिमतीवरती करते. निक्षारीकरण, मला तर एक आणखीन कळलं नाही की डिसॅलिनेशन ऑफ वॉटर हे मी मुख्यमंत्री असताना ओके केलेला प्रकल्प आहे, अजून अडून ठेवलेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा आम्ही मंजूर केलेला आमच्या बजेट सेशनमधल्या बजेटच्या भाषणातला प्रकल्प आहे, ते त्यांनी करून त्यांचे फोटो लावले. लावा पण, कामं तर करा. आतासुद्धा डिसॅलिनेशनचं हे का थांबून ठेवलं एवढे वर्ष, एवढे दिवस? मुंबईकरांना आता पाऊस लांबलेला आहे, पाण्याची टंचाई ही जाणवायला लागलेली आहे. काही दिवसात पाऊस नाही पडला तर मुंबईसह इतर काही ठिकाणी पाणी कपात करावी लागेल. म्हणूनच मी एक पाऊल टाकलं होतं की पाऊस लांबला तरी किमान आपल्याला हा एक प्रकल्प मुंबईत आला, म्हणजे आपल्याला सागरी भागामध्ये लावता येईल. निदान किनारपट्टीचा भाग जो आहे तो तरी आपल्याला पावसावरती आपण अवलंबून राहणार नाही, पण त्यालासुद्धा त्यांनी अडवून ठेवलं होतं. आहे सरकारी यंत्रणा तर वापरल्याच जात आहे. म्हणजेच काय की गद्दारांकडे स्वतःची ताकद नाही आहे, त्यांना ताकद सुद्धा चोरावी लागते, ताकद सुद्धा ही पोलिसांची लावावी लागते. मग स्वतःत मर्दुमकी कुठे? एवढे सगळे मर्दुमकी गाजवत आहेत आम्ही असं केलं, या केलं, त्या केलं, कुठे काय केलं? पोलिसांशिवाय तुमचं पान हलत नाही. काय एक सांगतो तुम्हाला मी, नाही एक मिनिट, हा एक जो काही भ्रम पसरवला जातोय. आता काल मी ती एक क्लिप ऐकवली देवेंद्र फडणवीस, खरं देवेंद्र फडणवीस असं बोलतील
मला विश्वास बसत नव्हता. आता ती पण कोणी मॉर्फ केली का हे त्यांनी शोधावं की मोदीजींनी लस तयार केली नसती तर. मोदीजींनी लस तयार कधी केली मला नाही वाटत मोदीजी सुद्धा असं बोलले असतील. आणि त्याच्यावरनं त्यांनी मला काय म्हणाले अर्धवटराव. आता हे पहिलं पात्र कोणाचं कोणी इंट्रोड्यूस केलं आपल्याला रामदास पांडे बोलका बावला. आता मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे काय आवडाबाई आहेत का? कारण त्यांची दोन पात्र होती आहेत अर्धवटराव आणि आवडाबाई. पण ते पण दिसत नाही आता ती नावडाबाई झालेली आहे. पण मोदीजींनी लस तयार केली ह्या वाक्याला काय अर्थ आहे का? पूर्ण क्लिप ऐकली नाही पण ते वाक्य तर आहे ना. आणि ते जर नसतं तर आपण कटोरा घेऊन बसलो असतो वगैरे. हे म्हणजे कोणत्या जगात तुम्ही राहताय? लोकांना मूर्ख का समजता? बरं 17 कोटी लस ही एकदा तुम्हाला माहिती आहे हे मी मुख्यमंत्री असताना तेही जाहीर केलं होतं की लस विकत घेण्याची तयारी आपण दाखवली होती की आम्ही एक रकमी चेक देतो आम्हाला पाहिजे तेवढ्या लस द्या. नाही दिल्या. पण आम्ही कुठेही केंद्रावरती दोषारोप केलेला नाही आहे. केंद्राने त्यावेळेला पीपी किट कुठून आणले, त्याची खरेदी कशी झाली, त्याच्यात घोटाळा झाला का, N95 मास्क कुठून आणले, हे कुठं रेमडेसिवीर कुठून आणले, टेंडर काढली होती का, आम्ही कुठे विचारतोय? औरंगजेबाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात बरंच राजकारण, अगदी मोर्चे निघाले, दंगलींपर्यंत परिस्थिती गेली. पण तुमचे जे नवे मित्र आहेत प्रकाश आंबेडकर, मला असं वाटतं एक मिनिट तसं एक जेव्हा आमची युती होती तसं आपले आडवाणी साहेब सुद्धा जिन्याच्या कबरीवरती नतमस्तक झाले होते. आणि नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. लोकांना आता इतिहासामध्ये अडकून ठेवण्यात आणि प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये तुम्हाला एखाद्याचा चेहरा चालत नसेल तर मग तिकडे जय बजरंग बली करायचा, कधी दाऊदचा चेहरा, कधी औरंगजेबाचा. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे और दंगाबाद आहेत. यांना मी और दंगाबाद म्हणतो कारण यांना दंगली पेटवायचे आहेत आणि कारभार करायचे. 2024 के इलेक्शन नजदीक आ रहे हैं और उसी के साथ साथ दिल्ली में अब यूनिफॉर्म सिविल कोड की बात हो रही है और यूनिफॉर्म सिविल कोड की वजह से अब उसका सारी चीजें महाराष्ट्र को भी देखने में मिल रही है, तो आपका उसका हमें कोई आपत्ति नहीं है. लेकिन यूनिफॉर्म सिविल कोड में उनको ऐसे लग रहा है कि सिर्फ मुसलमानों को तकलीफ होगी और इसीलिए ला रहे हैं. ठीक है, उनकी बात हम तो सपोर्ट करेंगे, लेकिन हिंदुओं को भी क्या तकलीफ होगी? होगी कि नहीं होगी? सबके सामने खुलेआम रखो ना आपका. और यूनिफॉर्म सिविल कोड लाने से पहले गोवंश हत्या बंदी कश्मीर से कन्याकुमारी तक करो. कुछ राज्य उन्होंने क्यों छोड़े? त्रिपुरा में नहीं है. त्रिपुरा के उनके प्रदेशाध्यक्ष कहते हैं हम तो खाते हैं, हमारे यहाँ गोवंश हत्याबंदी नहीं होगी. मनोहर पर्रिकर साहब जब गोवा के मुख्यमंत्री थे तो उन्होंने कहा था कि यहाँ अगर गोमांस की कमी होगी तो मैं बाहर से लाऊंगा. दत्तात्रेय होसबाड़े जी ने कहा है कि गोमांस खाने वालों को हम दरवाजा बंद नहीं कर सकते. तो क्या यूनिफॉर्म सिविल कोड में गोवंश हत्याबंदी आएगी कि नहीं आएगी? और दूसरी चीज ऐसी कि यूनिफॉर्म सिविल कोड में मराठी त्याला आपण काय म्हणतो समान नागरिक कायदा, वो हर चीज में होनी चाहिए. उनके ऊपर जो आरोप लगते हैं उनकी भी इंक्वायरी होनी चाहिए. वो जो आरोप लगाकर उनके पार्टी में ले रहे हैं उनकी इंक्वायरी क्यों बंद कर रहे हैं? क्यों आप सारे लोगों को डरा रहे हैं? तो सबको कायदा समान रखो सबको. सर, अयोध्या में राम मंदिर जो बन रहा है उसकी तारीख आई है 15 जनवरी से लेकर 24 तक प्राण प्रतिष्ठा होगी? नहीं, उसके और उसी शाम को आचार संहिता लागू होगी लोकसभा की. जाऊ दे, एवढा महत्वाचा विषय नाही तो. चला, मला वाटतं तुमचा हा आता वो भी युनिफॉर्म सिव्हिल कोड मी डालू. कुठे पदावर म्हणजे अजून मंत्रिमंडळात एक सुद्धा मंत्री नाही आहे. नाही, एक सुद्धा मंत्रिमंडळात एक सुद्धा मंत्री महिला मंत्री नाही आहे. त्याच्यात मी आणखीन काय बोलू? महिलांना ऐका, महिलांना शिवीगाळी करणारे मंत्री होत आहेत पण महिला मंत्री होत नाही आहेत. महिलांचा अपमान करणारे त्यांना शिवे देणारे मंत्री होत आहेत पण महिला मंत्री होत नाही आहेत. हे कोणतं राज्य आहे? चला, मला असं वाटतं आभारी आहे. हा, एवढं पुरतं आज पुरे.